काय त्या बापानं करायचं मला सांगा, त्या बापानं जगायचं कसं मला सांगा. ज्या वेळेला वर्तमानपत्र आम्ही वाचतो त्या वेळेला धस्स होत, आणि वर्तमानपत्रामध्ये लिहिलेलं असतं, वर्तमानपत्रामध्ये मग लिहिलेलं असतं, एक मुलगी घरी झाली नाही 3 दिवस, थंड बातमी असते. त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर येत, चालत मी वाचली आणि मी सोडून दिलं, पण ज्या घरामध्ये ती मुलगी गेली नाही त्या घरातल्यांचं काय, त्या वडिलांचं काय, त्या आईचं काय, त्या भावाचं काय, ज्या शाळेमध्ये ती शिकली त्या शाळेचं काय. आज ज्या वेळेला घरी जाल त्यावेळेला फक्त आईला विचारा, आई माझा जन्म झाला त्यावेळेला मी कशी दिसत होते, पहिला प्रश्न झाला पाहिजे आईला, आई मी ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला कशी दिसत होते, हा पहिला प्रश्न झाला पाहिजे. त्यावेळेला आई हाताची सगळी कामं टाकेल, हाताची सगळी कामं टाकेल, तुम्हाला मिठी मारेल, आई विचारेल बाळा आज हा प्रश्न का केलास. त्यावेळेला फक्त आईला विचारा, आई सांग मला कशी दिसत होते. त्यावेळेला आई रडेल आणि आई म्हणेल आता हे जे बघतेस ना घर, तू जन्माला आलीस तेव्हा हे घर नव्हतं, सरकारी दवाखान्यामध्ये मी तुला जन्म दिलाय. त्याला बापाकडे 100 रुपये सुद्धा नव्हते, बापाने उसने 100 रुपये आणले आणि 1 किलो साखर सगळीकडे वाटत होता आणि सगळ्याला सांगत होता मला लेख झाली माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली, मला लेख झाली माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. तो बाप आहे ना, 2 वर्षाची झालीस तेव्हा घरी लवकर येत होता, तुला खांद्यावरती घेत होता, चिव काऊच्या गोष्टी सांगत होता आणि तुला घास भरवत होता. तो 2 वर्षाची तू होतीस त्यावेळेला, रस्त्यावरचा कुत्रा दाखवत होता, झाडावरचा पक्षी दाखवत होता. 7वीला गेलीस ना तू, त्यावेळेला तुझ्या अंगावर नवीन कपडे आणण्याचा त्याचा हट्ट होता, कारण माझ्या खानदानाची इज्जत आहे, माझं खानदान म्हणजे माझी पोरगी आहे. तुझ्या अंगाव त्यानं एवढा सुद्धा फाटका कपडा घातला नाही, कधी आठवते दिवस आठव. 10वीला जातेस तेव्हा तुझी फी भरण्यासाठी कितीतरी वेळ त्यानं कर्ज काढलेलं आहे. आई ढळाढळा तुझ्या समोर रडते, तुला वाटत बाप रडत नाही, तरी तर 1:30-2 वाजता बघ बापाची उशी ओली झालेली असते तुझ्या आठवणीने, तो बाप रडत असतो. मग कॉलेजला जातेस, रोज 2:00 घरी जातेस, पण एखादा दिवस तू घरीच जात नाहीस. आई फोन लावते बापाला, अजून आली नाही, येईल थांब. मग तो वाघासारखा भाऊ सगळीकडे पळत असतो, माझी ताई आली का, ताई येत नाही. आई झुरते, या हो लवकर घरी या. हत्तीसारखा बाप ढळाढळा रडत असतो पोलिसाच्या समोर. नको ते प्रश्न पोलीस विचारत असतात, कशी दिसते, काय दिसते, ह्याच्या अगोदर कधी गेली होती का आताच गेली का, तिला जायची सवय आहे. बाप रडत असतो, स्वतःला मारून घेत असतो. कधीच पाहुण्या पायांचे फोन येत नाही, त्या पाहुण्या पायांचे फोन येतात, तुझीच पोरगी आली नाही ना घरी. जो भाऊ असा हत्तीसारखा फिरत असतो गल्ली बोळातून फिरतो, 15 दिवसानंतर तुमचा फोन येतो, बाप उचलतो तिकडून, तुम्ही म्हणता पप्पा म्हणल्यानंतर हत्तीसारखा भाऊ ढळाढळा रडतो, आम्ही सुद्धा प्रेमच केलं होतं तुझ्यावर, मग का लेकी ना. अरे मेल्यानंतर जळतात, मेल्यानंतर कधी जळत नाहीत रे, मेल्यानंतर फक्त शरीर जळतात. पण तू घरातून निघून गेलीस तेव्हा तुझ्या आईची वडिलाची भावाची आणि त्या शिक्षकाची जिवंत चितारतून गेलीस, लक्षात घे, जिवंत चितारतून गेलीस. प्रेम करणं कधी चुकीचं नाही. पण लक्षात घ्या, ज्याच्यावर तुझं प्रेम आहे त्याला ठामपणे सांग, ज्या पद्धतीनं तू मला जिंकलास अगदी त्याच पद्धतीनं तू माझ्या आई वडिलांना जिंकलास तरच तुझ्या बरोबर येणार. ज्या लेकीचा हात धरत असता लक्षात घ्या, ज्या लेकीचा हात धरता, ज्या वेळेला ज्या लेकीचा हात धरल
त्यावेळा तुमच्या बहिणीला फक्त डोळ्यासमोर आणा, तुमच्या बहिणीला डोळ्यासमोर आणा. जर तुमची बहीण घरातून निघून गेली तर तुला तोंड दाखवायला जागा आहे का? लक्षात घे, फक्त एकदा तुझ्या बहिणीला डोळ्यासमोर आण, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि त्या लेकीवर तुझं प्रेम असेल तर तिला ठामपणे सांग, ज्या पद्धतीने मी तुला जिंकलं त्या पद्धतीने ज्या वेळेला तुझ्या आई वडिलांना जिंकेन तेव्हाच तुझा हात धरणार, अन्यथा तुझा हात धरणार. प्रेमासाठी बलिदान करायला शिका, प्रेमासाठी त्या मुलीला त्रास द्यायला तिथे तोंडावर द्यायला शिकू नका. बोला भारत माता की जय.